हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। मुलांनो, आज अपन मराठीचा काना इथे शिकणार आहोत। काना ही जी मात्रा है, बघा कोणत्याही अक्षराला, कोणत्याही अक्षराला ज्यास अपन स्टँडिंग लाइन देतो, बघा या प्रकारे स्टँडिंग लाइन अपन देतो त्यावेळेस त्याला काना असे अपन म्हणतो। काना म्हणजे आकार, ठीक है। इथे बघा, अ हे हा स्वर आहे, अ हा काय आहे, स्वर आहे। आणि अ या स्वराला आपण ज्यावेस काना लावतो म्हणजे स्टँडिंग लाइन देतो त्यावेस त्याला आपण आ असे म्हणतो। अ ला एक काना आ, आ म्हणजे कोणत्याही व्यंजनामध्ये आ हा स्वर जोडला तर तो खालील प्रमाणे लिहितात। कशा प्रमाणे लिहितात तर बघा, क हे व्यंजन आहे, क हे व्यंजन आहे, क या व्यंजनला आपण काना लावला म्हणजे आ लावला, ठीक है। आ म्हणजे क ला एक काना लावला, आ किंवा काना तर त्याला आपण म्हणतो क ला काना का। ख या व्यंजनाला आपण ज्यावेळेस काना लावतो म्हणजे आ लावतो, आ हा स्वर लावतो त्यावेळेस आपण म्हणतो खा। य या व्यंजनाला आपण काना लावतो म्हणजे आ हा स्वर लावतो त्यावेळेस आपण म्हणतो या। च ला काना जर लावला तर चा, मला काना मा, शला काना शा, ठीक है। श या व्यंजनाला ज्यावेळेस आपण स्टँडिंग लाइन देतो बघा या पद्धतीने त्याला शा असे म्हणतो। आता आपण काही काना असलेले शब्द पाहू। शब्द पाहू म्हणजे काय तर बघा, इथे कसा शब्द तयार झाला आहे, कला काना का आणि पुढे य काय, मला काना मा माय, जला काना जा जा य, चला काना चा चा क, टला काना टा टा क, बा क खा न। पुढे बघा दुसरं जे आहे त्याच्यामध्ये बघा, दोन्हीही अक्षराला इथे काना लावलेला आहे। पहिल्या लाईनमध्ये फक्त पहिल्या अक्षराला काना लावलेला होता, दुसऱ्या लाईनमध्ये दोन्हीही अक्षराला इथे काना लावलेला आहे। बघा, कला काना का, टला काना टा काटा, वला काना वा, टला काना टा वाटा, पला काना पा, टला काना टा पाटा। त्याच पद्धतीने पुढे फाटा माथा मापा बाटा, ठीक आहे। आता तिसरा जो प्रकार आहे तो बघा, प्रत्येक अक्षराला इथे काना लावलेला आहे। तीन अक्षरी शब्द आहे, वला काना वा, टला काना टा, परत वला काना वा, वाटा वा। त्याच पद्धतीने पुढचा वाचावा पाहावा लावावा घाटाचा राहावा मारावा, ठीक आहे। पुढचं बघा, मला काना मा, मला काना मा मा मा। आता दोन्हीही इथे जे अक्षर दिलेले आहेत, म डबल आहे मा मा, द डबल आहे दा दा, का का ना ना, चा चा टा टा बाबा, ठीक आहे। आता इथे बघा, ती चार पाच नंबरचे जे शब्द आहेत पाच नंबरच्या लाईनमधील, तिथे पहिलं जे अक्षर आहे त्याला काना नाही आहे, दुसऱ्या अक्षराला काना आहे पण तिसऱ्या अक्षराला परत काना नाही आहे, ठीक आहे। बघा कसं आहे, ज त्यानंतर हला काना हा, परत पुढं ज ज हा ज, त्यानंतर पुढचा शब्द आहे म हा न, ल हा न, त हा न, व रात, ग टार, घ रात, ठीक आहे। त्यानंतर सहा नंबरची जी लाईन आहे बघा, त्यामध्ये तिसरं जे अक्षर आहे त्या तिसऱ्या अक्षराला इथे काना लावलेला आहे। बघा, क च रा, क च र लगाना रा, क च रा। त्यानंतर पुढे ख त रा, ब क रा, न व रा, भ र ला, स र ला, ध र ला, ठीक आहे। या पद्धतीने जे शब्द आहेत उजळणीमध्ये अंकलिपीमध्ये या प्रकारचे शब्द असतात, कानाचे शब्द असतात। हे कानाचे शब्द तुम्ही जरूर वाचा, या पद्धतीने वाचनाचा सराव करा, तुम्हाला मराठी वाचन अगदी सोपं जाईल। तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काना कशा पद्धतीने लिहायचा, काना म्हणजे काय हे इथे बघितलेलं आहेत। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल। हा व्हिडिओ जर समजला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।